पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपण हा आता दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूया दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा बहुपदी दिलेली आहे अगोदर दिलेली बहुपदी प्रमाणरूपामध्ये लिहिलेली आहे का बघा प्रमाणरूप म्हणजे काय बहुपदीचं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे प्रमाणरूप म्हणजे काय तर दिलेल्या घातंकाच्या उतरत्या क्रमानं मांडलेली का बघा त्याला म्हणायचं प्रमाणरूप ठीक आहे आता भाज्य बहुपदी किती तर आपण अगोदर संश्लेषक पद्धतीने करूयात भाज्य बहुपदी आपली एक्स अधिक दोन म्हणून या ठिकाणी एक्स ची काय किंमत तयार होईल तर वजा दोन कारण अधिक दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडं इथं लिहू आपण संश्लेषक पद्धत पहिली पद्धती कोणती बघत आहोत आपण आता संश्लेषक पद्धत इथं लिहायचं तुम्ही आता मी जागा कमी असल्यामुळे तिकडे शॉर्टकट लिहिलं तिकडं आता आपण काय करणार भाज्यक बहुपदीचे काय करू आपण सॉरी इथं भाज्यक हे हा काय असेल आपला भाज्यक इथं आपण भाज्य बहुपदीचे काय करू सहगुणक काय असतील मग एक दोन तीन चार आणि पाच याचे सहगुणक कॉपीशियन फॉर्म कळला त्यानंतर आता आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे मायनस टू ने अगोदर इथं आपण त्याचे सहगुणक लिहून घेऊ एक दोन तीन चार चार आणि पाच आता भाग देऊ आपण पहिला एक ॲजिट लिहा जशास तसा वजा दोन एक दोघाची उजवा केल परत शून्य गुणिला वजा दोन म्हणजे तीन जशास बेत्रिक सहा सहा, सहा मधून चार गेले किती राहतील वजा दोन वजा दोन गुणिले वजा दोन, दोन। काय येईल चार दोघाची बेरीज नऊ म्हणजे या ठिकाणी बाकी किती आली नऊ बाकी नऊ आली आणि हे काय असणार आपले सहगुणक असणार कशाचे भागाकाराचे म्हणजे या ठिकाणी एका असेल आपला कन्स्टंट व्हॅल्यू स्थिर पद असणार कन्स्टंट रम येते बरोबर त्यानंतर जे तीन आहेत या तीनला काय करू आपण अधिक तीनला एक्स लावू आता शून्य हा एक्स वर्गचं पद आहे इथं शून्य असल्यामुळे लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही काय करा इथं एक चा घण म्हणजे काय एक्सचा घण करा वर्गचं पद शून्य लिहिण्याची गरज नाही हा आला आपला भागाकार ठीक आहे ही झाली आपली संश्लेषक पद्धत आता काय करू आपण रेषीय पद्धतीने सोडूयात रेषीय पद्धत सहगुणा आपले बहुपदी तीस लिहून टाकू आपण एक चा चौथा घात दोन एक चा घन अधिक तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच किती ना भाग द्यायचा आपल्याला एक अधिक दोनने आपल्याला भाग द्यायचा आहे मग आपण काय करू या ठिकाणी एक्स अधिक दोन मी जसे तसेच लिहितो आता ना जर आपल्याला एक्सच्या चौथ्या घातला भाग द्यायचा असेल तर इथे असतं एक्सचा घण कारण हा इथंला एक इथून वजा होत असतो सगळ्या सोपं कसं लक्षात ठेवायचं इथं ज्या चिन्ह त्याच्या विरुद्ध चिन्ह घ्या दोन गुणीला एक्सचा घण काय येईल दोन एक्स गण कळलं इथं दोन एक्स घण आहे ते पण लिहून टाकू आपण इथं अधिक तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच जसे आस तसेच लिहिले मी आता परत हा इथून इथपर्यंतचा भाग आपण जसे जास्त तसाच लिहू या ठिकाणी प्लस मायनस हे म्हणजे हे कटून जातील लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट काय घ्यायचं आता तीन एक्सचा वर्ग या तीन एक्स वर्गला आपण एक्सने भाग देऊ काय उत्तर येईल तीन एक्स काय येईल तीन एक्स कारण तीन एक्स गुणिले तीन एक्सचा वर्ग होईल परत हे इथं मायनस चिन्ह देऊ याच्या उलट चिन्ह द्यायचं तीन दुने सहा एक्स कळालं अधिक पुढे किती येतं चार एक्स या ठिकाणी अधिक पाच या दोघांची वाज बाकी काय येईल वजा दोन एकशील कारण सहा सहामधून चार जातील मोठ्या संख्येचं चिन्ह कळालं आता इथपर्यंत भागा पण जस तसं सचलू एक्सचा घन कंसामध्ये एक्स अधिक दोन परत अधिक तीन एक्स एक्स अधिक दोन वजा इथं दोन एक्स आहेत आपल्याला कितीने भाग द्यायचा एक्स अधिक दोनने भाग द्यायचा आहे म्हणजे इथं फक्त काय येतील वजा दोन आता आलं लक्षामध्ये किती येतील वजा दोन आणि पुढे इथं किती येतं अधिक पाच आहेत यांचा गुणाकार इथला काय करायचं मायनस चिन्ह इथं इथं प्लस घेऊ आपण बे दुने चार इथल्या चिन्हाच्या उलट चिन्ह घ्यायचं बे दुने चार चार आणि नऊ किती ते चार आणि पाच किती येतील नऊ ही काय असेल आपली बाकी बागा अगोदरच्या प्रश्नामध्ये बाकी किती आली आपली आणि त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला उरलेलं जे कंसाच्या बाहेर आहे एक सा गण तीन एक्स वजा दोन हा काय असेल आपला भागाकार समजला हा दुसरा प्रश्न ठीक आहे लिहून घ्या काही अडचण असेल तर मला कमेंट्स करा